जवळपास 1.5 वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातल्या सगळ्या शाळा आजपासून पुन्हा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना आणि पालकांना आपल्या मुलांची जबाबदारी घेण्याची विनंती केली. दुसरीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणं कठीण आणि आव्हानात्मक असल्याचं ते म्हणाले. आपण मुलांच्या विकासाचे प्रगतीचे दरवाजे खुले करतो आहोत, त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. आत्ताचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक काळ हा सध्या चालू आहे. मला कल्पना आहे की काही वेळेला असं व्हायचं की शाळेला दांडी मारण्याची लहर यायची. आता दांडी सोडून द्या, शाळेत जाऊ कधी हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. हा निर्णय खूप घ्यायला कठीण होताच आणि आहेच. याचं कारण मुलांची काळजी घेणं, मुलं ही अक्षरशः फुलासारखी आहेत, असतातच, नाजूक असतात, कोवळी असतात. हे वय हे त्यांना घडवण्याचं असतं, हे वय त्यांचं घडण्याचं असतं. आणि आज शाळेचं जे काही द्वार उघडल्याचं आपण बघतो आहोत ते केवळ शाळेचं दार नाहीये, तर आपल्या भविष्याचं दार आहे, आपल्या विकासाचं दार आहे. आणि ते उघडताना खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागलेला आहे. राज्यात 1.5 वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. बऱ्याच दिवसांनंतर शाळा सुरू झाल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोरोना संदर्भातील सगळे SOP म्हणजे नियम किंवा त्रिसूत्री पाळत मुलांची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. शाळा निर्जंतुक असायला हव्यात, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं अनिवार्य असलं पाहिजे असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. मुलांची काळजी म्हणून याला थोडा जाणीवपूर्वक उशीर केला, परंतु आता शिक्षक 100% वॅक्सिनेटेड आहेत, डबल वॅक्सिनेटेड आहेत, आणि शाळासुद्धा सॅनिटाईज करण्याच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. मला विश्वास आहे की या सगळ्या माध्यमातून निश्चित प्रकारे मुलांची काळजी घेऊन आपण शाळा उघडलेल्या आहेत आणि ईश्वराला आमची प्रार्थना आहे की आता या सगळ्या माध्यमातून सगळंच व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईतील शाळांची पाहणी केली, तसंच वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधला. राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांनुसार ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागात इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झालेले आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याकरता शिक्षकांनी जय्यत तयारी केलेली बघायला मिळाली. गेल्या 1.5 वर्षापासून मुंबईतील बंद असलेल्या शाळा आज सुरू झालेल्या आहेत आणि आपण सकाळपासून पाहतोय की मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील पालिकेच्या शाळांना भेट दिलेली आहे. त्यात ऑनलाईन शाळा देखील बंद नाही आहेत, त्या देखील सुरू झालेल्या आहेत. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या शाळा सुरू आहेत. ऑफलाईन शाळांना तर त्यांनी सकाळपासून भेट दिलेलीच आहे, तर ऑनलाईन शाळेतील विद्यार्थ्यांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. तर ऑनलाईन शाळेमध्ये पण काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? मला दिसतं आहे प्रत्येक विद्यार्थी हा त्यांच्या घरी आहे आणि बसलेले आणि प्रत्येकजण बोलण्याचा प्रयत्न पण करतो आहे. आता त्यांना टीचरचे आदेश याची जी सवय आहे त्यामुळे टीचरचा आवाज न आल्यामुळे आणि नवीनच कोण आलं अर्थात ते ओळखत पण असतील मे बी, तरी पण ते एक कुतूहल असतं आणि त्या कुतूहलाला माझा नगरसेवक इथलं स्थानी संतोष खरात आहे, इथले शाखाप्रमुख स्थानी जे आमचे विजय भणगे आमच्या महिला आहेत त्यांना ती लोक ओळखत आहेत, कारण जवळपासचीच मुलं आहेत. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटतं, अरे आज ह्या वर्गात हे कुठे आहे. त्यामुळे सर्व मुलांना मी सांगते आश्चर्य वाटायची गरज नाही, शाळा चालू झाली, फिजिकली शाळा कशी आहे, ऑनलाईन काय चाललं आहे हे बघण्याचा आज योग परत आला आहे. आणि प्रत्येकजण स्वतःच्या शाळेचे दिवस हे इथे आल्यावर, ही शाळा माझी, मी ह्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला तबेला शाळा म्हटलं जायचं आणि 8वी ते 10वी या शाळेत मी शिकले. त्यामुळे 1वी ते 7वी हे वरळी नाक्याच्या शाळेत शिकले, त्यामुळे ह्या शाळेचं मला खूप आत्मीयता आहे. त्या दोन्ही आठवणींना उजाळा दिला वाटतं. त्या मागच्या तिकडचा जो गेट आहे त्या गेटने आम्ही कसं शिक्षकांना मस्त जरा मजा करायचो
हा रिअली म्हणजे एक मैदानात जाण्यासाठी किती धडपडायचो, त्यामुळे गत स्मृतींना उजाळा मिळाला. आणि इथे आत्ता विद्यार्थी म्हणजे आम्ही होतो त्यापेक्षा बऱ्यापैकी स्मार्ट विद्यार्थी आता झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेंसह सिद्धी बोबडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अजून काही घडामोडी बघूया पण महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.